मिठाई झुरळ निघालं तुमची तक्रारच करतो अशी धमकी देऊन मिठाई व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजय ठाकूर असं या भामट्याचं नाव आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोडवरील सागर स्वीट्सच्या दुकानात गेल्या महिन्यात बासुंदी खरेदी करत त्यात झुरळ टाकलं आणि त्यानंतर तुमची अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रारच करतो असं म्हणत मालकाकडून 1 लाख रुपये त्याने उकळले. विशेष म्हणजे ही घटना ताजी असतानाच गंगापूर रोडवरील मधुर स्वीट्सच्या दुकानात 2 दिवसांपूर्वी ठाकूरने रबडी खरेदी करत यात झुरळ असल्याचं दाखवत सोशल मीडियात तुमची बदनामी करेल, अन्न औषध प्रशासन विभागात तक्रार करेल अशी धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी 50,000 मागणी केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.